नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण गट हेल्थबद्दल, आतड्यांचं आरोग्य काय असतं, बॅक्टेरियाज काय असतात, गुड बॅक्टेरियाज काय असतात, प्रोबायोटिक प्रीबायोटिक या सगळ्यांबद्दल माहिती घेतली। त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद। त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला बऱ्याच जणांनी IBS वर माहिती देण्यासाठी विनंती केली आहे। आजच्या व्हिडिओचा विषय आहे IBS, ज्याला मराठीमध्ये संग्रहणी असं म्हणतात। या आजारामध्ये पेशंट डॉक्टरांच्याकडे जुन्या उपचाराचे व तपासण्यांचे गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन जातात। या तपासण्यांचे रिपोर्ट्स कायम नॉर्मल दिसतात। उपचार आणि तपासण्यांच्या कात्रीमध्ये पेशंट सापडलेला असतो, त्यांना IBS हा आजार आहे असं सांगितलेलं असतं। तर हा IBSचा आजार समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे। हा खूपच कॉमनली आढळणारा प्रॉब्लेम आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेऊया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात पहिला प्रश्न, IBS किंवा संग्रहणी म्हणजे काय? आता ह्या आजारामध्ये सगळ्यात मुख्य लक्षण काय आहे माहिती आहे का? तुमच्या पोटामध्ये तीव्र वेदना होतात। पोटामध्ये सुद्धा खालच्या भागामध्ये, पोटाच्या खालच्या भागामध्ये तुम्हाला तीव्र वेदना जाणवतात। आणि या वेदनेबरोबरच जाणवणारी आणखीन लक्षणं म्हणजे डायरिया म्हणजे पातळ संडासला होणे, कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता, आणि डायरिया आणि कॉन्स्टिपेशन अशी तीन प्रकारची लक्षणं तुम्हाला जाणवू शकतात। तर थोडक्यात म्हणजे मेडिकलच्या भाषेमध्ये या IBSची तीन प्रकार आहेत। पहिला आहे IBS D म्हणजे IBS डायरिया प्रीडॉमिनंट, IBS C म्हणजे IBS कॉन्स्टिपेशन प्रीडॉमिनंट, आणि IBS M म्हणजे मिक्स्ड, म्हणजे याच्यामध्ये काही दिवस तुम्हाला कॉन्स्टिपेशन जाणवतं आणि काही दिवस तुम्हाला डायरिया जाणवतो। तर असे तीन प्रकार IBS चे आहेत। तर आता तुमच्या हे लक्षात आलंच असेल की IBS मध्ये लोअर ॲबडॉमिनल पेन असतात। या पेन्स बरोबर, या वेदनांबरोबर तुम्हाला एकतर डायरिया असतो, एकतर कॉन्स्टिपेशन असतं। डायरिया म्हणजे पातळ संडासला होणे, कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता, किंवा तुम्हाला काही दिवस वेदनेबरोबर काही दिवस डायरिया, आणि या वेदनेबरोबरच काही दिवस कॉन्स्टिपेशन सुद्धा असू शकतं। असे तीन प्रकार हे आहेत। यातलं मुख्य लक्षण आहे पोटातल्या खालच्या भागामध्ये तीव्र वेदना, डायरिया, कॉन्स्टिपेशन किंवा मिक्स्ड। आणि ही सगळी लक्षणं तुमच्या बॉवेल मुवमेंटमुळे किंवा तुमच्या शौचास जाण्याशी रिलेटेड असतात। आणि हा आजार लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांमध्ये आढळून येतो। आणि असा त्रास जर तुम्हाला सलग 3 ते 6 महिन्यांपर्यंत कंटिन्युअसली होत असेल तर आपण त्याला IBS आहे असं म्हणू शकतो। कधीतरी पोट बिघडलंय किंवा कधीतरी तुम्हाला बद्धकोष्ठता झाली आहे आणि त्यामुळे वेदना होत आहेत तर आपण त्याला IBS म्हणू शकत नाही। पण तुम्हाला हा त्रास जर सातत्याने जाणवत असेल तर आपण त्याला IBS म्हणू शकतो। आता पुढचा प्रश्न असा असेल की या IBS होण्याची नेमकी कारणं काय आहेत, ती कारणं आपण जाणून घेऊया। आता तसं बघायला गेलं तर ह्याची तीन मुख्य कारणं आहेत। सगळ्यात पहिलं कारण आहे की तुमच्या पोटामध्ये जर बऱ्याच काळापर्यंत काही इन्फेक्शन असेल तर त्यामुळे तुम्हाला IBSचा त्रास उद्भवू शकतो। एकतर ह्या इन्फेक्शन होण्यामागे सातत्याने बाहेरचं जेवण किंवा जंक फूड खाल्लेलं असेल तुम्ही, तर त्यामुळे पोटामध्ये इन्फेक्शन होऊन IBSचा त्रास उद्भवू शकतो। किंवा तुम्हाला आयुष्यात पूर्वी कधीतरी खूप मोठं पोटाचं इन्फेक्शन झालेलं असेल तर तुम्हाला भविष्यात IBSचा त्रास उद्भवू शकतो। दुसरं मुख्य कारण म्हणजे फूड इनटॉलरन्स। आजकाल फूड इनटॉलरन्स हा फार कॉमनली आढळणारा प्रॉब्लेम आहे। त्यातल्या त्यात लॅक्टोज इनटॉलरन्स असतो, आणि हे लॅक्टोज म्हणजे दूध किंवा दुधाचे पदार्थ कुठल्याही स्वरूपात जर तुम्ही घेतले तर तुम्हाला IBS हा त्रास होऊ शकतो। म्हणजेच फूड इनटॉलरन्समुळे होणारा हा त्रास आहे। काही काही जणांना ग्लुटेनमुळे सुद्धा हा त्रास उद्भवतो। आणि तिसरं महत्त्वाचं कारण आहे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स। आजकाल
ताणतणावामुळे बऱ्याच लोकांमध्ये सायकोलॉजिकल प्रॉब्लेम सुद्धा आढळून येतात आणि त्यामुळेच आयबीएसचं प्रमाण सुद्धा त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. काही काही वेळा ऑफिसमध्ये किंवा शाळेमध्ये किंवा स्टेजवर तुम्हाला परफॉर्म करायचं असतं, त्यावेळी परफॉर्मन्समुळे तुम्हाला जे काही प्रेशर येतं त्या प्रेशरमुळे सुद्धा तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो, आयबीएस होऊ शकतो. दुसरं कारण आहे बऱ्याच प्रकारचे मानसिक आजार, ज्याला आपण एंग्झायटी म्हणतो, डिप्रेशन म्हणतो, म्हणजे सतत निराश वाटत राहणे. एंग्झायटी म्हणजे कुठल्याही गोष्टीची पटकन तुम्हाला काही परफॉर्म करायचंय तर त्या गोष्टीची तुम्हाला अति जास्त प्रमाणात भीती वाटते किंवा त्याचं अति जास्त प्रमाणात प्रेशर येतं. तर त्या एंग्झायटीमुळे, डिप्रेशनमुळे आणि आणखीन एक मानसिक आजार आहे ज्याला हायपोकॉन्ड्रियासिस असं म्हणतात, ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीला आपल्याला काहीतरी गंभीर आजार झाला आहे असं सतत वाटत राहतं आणि त्यामुळे तो निराश असतो आणि त्यावेळी त्याला आयबीएसचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आयबीएस आजार होण्यासाठी किंवा वाढण्यासाठी काही ट्रिगरिंग फॅक्टर्स असतात. हे ट्रिगरिंग फॅक्टर्स एकतर वारंवार होणार पोटाचं इन्फेक्शन असू शकतं किंवा तुम्हाला असणारे मानसिक आजार असू शकतात किंवा तुम्हाला कुठल्या कुठल्या किंवा काही काही पदार्थांची असलेली इनटॉलरन्स सुद्धा याला कारणीभूत असू शकतो. म्हणजे याला आपण ट्रिगरिंग फॅक्टर्स असं म्हणतो. म्हणजे हा आजार सुरू होण्यासाठी वाढण्यासाठीची ट्रिगरिंग फॅक्टर्स आहेत. तर ही वेगळी वेगळी असू शकतात जी मी तुम्हाला आत्ताच सांगितली आहेत. आता या आयबीएस साठी असणारी ट्रिगरिंग फॅक्टर्स जर तुमच्या लक्षात आले तर तुम्हाला ट्रीटमेंट करायला जरा सोपं जातं. जर तुमच्या असं लक्षात आलं असेल की पोटात असलेलं इन्फेक्शन या आयबीएस साठी कारणीभूत आहे तर त्या इन्फेक्शनसाठी ट्रीटमेंट घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. याला 2 आठवडे ते 2 महिन्यांपर्यंतचा वेळ लागू शकतो. आणि तुमच्या जर असं लक्षात आलं की हे आयबीएस होण्यासाठी काही मानसिक कारणं आहेत किंवा मानसिक आजार आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला आयबीएसचा त्रास होतोय तर मानसिक आजारावरती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. याला सुद्धा 2 आठवडे ते 3 महिन्यांपर्यंतचा वेळ लागू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयबीएससाठी ट्रिगरिंग फॅक्टर्स असतात ते आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि हे ट्रिगरिंग फॅक्टर्स तुम्हाला एकदा ओळखता आले की त्याप्रमाणे तुम्हाला ट्रीटमेंट देता येते. आणि तिसरं जे कारण आहे फूड इनटॉलरन्सचं, तर तुम्हाला एलिमिनेशन मेथड वापरायला पाहिजे. म्हणजे कुठले पदार्थ खाल्ल्यावर तुम्हाला त्रास होतोय ते पदार्थ काही काळ बंद करायचे, म्हणजे मग तुमचा तो त्रास हळूहळू कमी होतो आणि त्या पदार्थासाठी तुम्ही अल्टरनेटिव्ह कुठला एखादा पदार्थ असेल तो ट्राय करायचा, म्हणजे मग तुमचा हा त्रास हळूहळू कमी होईल. तर हे तुमच्याच लक्षात यायला पाहिजे की आपल्या आयबीएससाठीची ट्रिगरिंग फॅक्टर्स कुठली आहेत. त्याच्यात आपण बाहेरचं खूप खातोय का, तर ते बाहेरचं खाणं कमी करायला पाहिजे. कुठल्या गोष्टींची आपल्याला ग्लुटेनची, लॅक्टोजची किंवा दुधाचे आणि दुधाच्या पदार्थांचा आपल्याला त्रास आहे का, तर मग ते पदार्थ हळूहळू कमी करायचे. किंवा तुम्हाला काही मानसिक कारण आहे का, कुठल्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन येत आहे का, एंग्झायटी, डिप्रेशन, हायपोकॉन्ड्रियासिस अशी काही रिझन्स आहेत का, ज्याच्यावरती तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. म्हणजे मग तुमचा आयबीएसचा त्रास ट्रीट करायला सोपा जातो. आता अजून एक प्रश्न काय विचारतात माहिती का, तर आयबीएसमध्ये तुम्हाला शौचास कशा प्रकारची होते किंवा ती कशी असते, कशी दिसते, ही हे प्रश्नसुद्धा जनरली विचारले जातात. तर आता मी वर तुम्हाला 3 प्रकार सांगितले आहेत आयबीएसचे. एक आहे आयबीएससी, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला बद्धकोष्ठता होते. दुसरा आहे आयबीएसडी, ज्याच्यामध्ये तुम्हाला आयबीएस म्हणजे पोटातल्या वेदनेबरोबर पातळसंडासला होते, डायरिया होतो. आणि तिसरा आहे मिक्स, म्हणजे काही दिवस तुम्हाला पोटात सतत वेदना आणि डायरिया होतो आणि मग काही दिवस तुम्हाला पोटामध्ये सतत वेदनेबरोबर कॉन्स्टिपेशन होतं. म्हणजे हे मिक्स टाईपचा आयबीएसचा प्रकार आहे. म्हणजे किती सोपं आहे बघा, जर तुम्हाला आयबीएसडी असेल तर तुम्हाला शौचास एकतर पातळ असणार पाण्यासारखी किंवा मग सेमी सॉलिड असणार, ती बांधून झालेली नसते. दुसरा प्रकार आहे आयबीएस कॉन्स्टिपेशनवाला, याच्यामध्ये तुम्हाला एकदम कडक डिहायड्रेटेड किंवा खडे खडे असलेली शौचास होऊ शकते. आणि मिक्समध्ये तुम्हाला कधी पातळ आणि कधी बद्धकोष्ठता असे दोन्ही प्रकार होऊ शकते. आता पुढचा प्रश्न, याचं निदान कसं केलं जातं. तर आता हे निदान करणं
तसं थोडंसं अवघड आहे. त्याच्यासाठी डॉक्टरांना तुम्हाला क्लिनिकल हिस्ट्री घ्यायला पाहिजे आणि तुमच्या काही तपासण्या करायला पाहिजे, कारण IBS हा स्ट्रक्चरल प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे तुमच्या पोटामध्ये जर तुम्ही कोलोनोस्कोपी केली किंवा सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्ट्रक्चरल डिफेक्ट म्हणजेच रचनात्मक विकृती दिसून येणार नाही, पण तरीही तुमच्या आतड्यांचं काम बिघडलेलं असतं. म्हणजेच याला फंक्शनल डिफेक्ट, ज्याला आपण कार्यात्मक विकृती असं मराठीमध्ये म्हणतो, तशी विकृती दिसून येते. म्हणजे त्याच्या काम करण्यामध्ये अडथळा निर्माण झालेला असतो, पण स्ट्रक्चरली तुमचे आतडे काहीही बदललेले नसतात. हिस्ट्री अतिशय महत्त्वाची आहे, त्याचबरोबर कोलोनोस्कोपी सुद्धा केली जाते, पण कोलोनोस्कोपीमध्ये IBS च्या पेशंटमध्ये काहीही बदल दिसून येत नाही, काहीही ॲबनॉर्मिलिटी दिसत नाही, तरीही कोलोनोस्कोपी डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतात. कारण आपल्याला IBS हा त्रास आहे का त्याच्यासाठी, तुमच्या पोटातल्या वेदनेसाठी आणि डायरिया कॉन्स्टिपेशनसाठी दुसरं काही स्ट्रक्चरल कारण आहे का हे एलिमिनेट आपल्याला करायचं असतं. हे कारण नाही आहे ना हे बघायचं असतं, म्हणून तुम्हाला कोलोनोस्कोपीची तपासणी सुचवली जाते. तर IBS चं निदान कसं केलं जातं? तर IBS चं निदान करण्यासाठी तुमची क्लिनिकल हिस्ट्री घेतली जाते, ज्याच्यामध्ये तुम्हाला हा त्रास कधीपासून होतो आहे, त्याला सातत्याने हा त्रास तुम्हाला होतोय का, आणि हा त्रास होण्यासाठी दुसरी तर काही कारणं नाही आहेत ना, ह्याचं निदान करण्यासाठी काही तपासण्या केल्या जातात, ज्याच्यामध्ये मेनली कोलोनोस्कोपी तुम्हाला सजेस्ट केली जाते. या कोलोनोस्कोपीचा रिपोर्ट IBS च्या पेशंटमध्ये एकदम नॉर्मल असतो. आता महत्त्वाचा प्रश्न, याच्यासाठी ट्रीटमेंट काय असते? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे IBS मध्ये तुमच्या ह्या आजारासाठीचे ट्रिगरिंग फॅक्टर्स काय आहेत हे शोधून काढणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून बऱ्याच वेळा क्लिनिक मध्ये हिस्ट्री घेतल्यावर लगेच सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. म्हणूनच IBS ची जर व्यवस्थित ट्रीटमेंट तुम्हाला हवी असेल तर डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्हाला कुठल्या गोष्टींमुळे जास्त त्रास होतो, कुठली गोष्ट खाल्ल्यावर जास्त त्रास होतो, या गोष्टींची डॉक्टरांना माहिती देणं फार गरजेचं आहे. पोटातलं इन्फेक्शन जर असेल तर त्याच्यासाठी अँटीबायोटिकचा कोर्स घेणं महत्त्वाचं आहे, आणि जर काही मानसिक ट्रिगरिंग फॅक्टर्स असतील तर त्याच्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आणि जर फूड इंटॉलरन्स असेल, म्हणजे जर तुम्हाला दूध किंवा दुधाचे पदार्थ खाल्ल्यामुळे हा त्रास होत असेल किंवा ग्लुटेन खाल्ल्यामुळे हा त्रास होत असेल, तर अशी ट्रिगरिंग फॅक्टर्स किंवा फूड इंटॉलरन्सवाली जी फॅक्टर्स आहेत ती शोधून काढणं किंवा ती कारणं शोधून काढणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ती कारणं एकदा कळाली की आपण ते जे ट्रिगर करणारे फूड असतात ते आपल्या जेवणातनं एलिमिनेट केल्यावर हा त्रास आपोआपच कमी होतो. आणि ह्याच्याबरोबरच तुम्हाला सिम्प्टमॅटिक म्हणजे लक्षण बरहुकूम ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे तुम्हाला जर डायरिया असेल तर ती पातळ संडासला थांबण्यासाठीची ट्रीटमेंट दिली जाते, पोटातल्या वेदना कमी करण्यासाठीची ट्रीटमेंट दिली जाते. तसंच तुम्हाला जर कॉन्स्टिपेशन असेल तर तुम्हाला लॅक्झिटिव्स दिले जातात, किंवा तुम्हाला अशा वेळी तुम्हाला शौचास स्मूदली होणारी लॅक्झिटिवसारखी किंवा रेडीमेड जे फायबर्स हस्क मिळतं त्या प्रकारचे फायबर्स तुम्हाला दिले जातात. आणि अजून एक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे हा आजार बरा होऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, हा आजार पूर्णपणे बरा होणारा आजार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांना हेल्प करणं गरजेचं आहे. तुमची ट्रिगरिंग फॅक्टर्स तुम्ही शोधणं गरजेचं आहे. ती फॅक्टर्स एकदा कळली की आपला हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्याला 3 ते 6 महिने लागू शकतात. आणि ह्याचबरोबर तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करायला पाहिजे. तुमची गट हेल्थ सुधारण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज करायला पाहिजे. जे अन्न तुम्हाला पचत नाही किंवा ज्या अन्नामुळे तुम्हाला हे ट्रिगर होते ते अन्न काही दिवस तुम्ही बंद करायला पाहिजे. आणि काही मानसिक आजार असतील तर त्या आजारांवर सुद्धा ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. अगदीच डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यायची नसेल तरी मेडिटेशन, योगा सारखे आसनं तुम्ही करू शकता, ज्यामुळे तुम्हाला ताणतणाव कमी व्हायला मदत होईल आणि तुमचा आजार बरा व्हायला सुद्धा मदत होईल. तर IBS किंवा संग्रहणी या आजाराबद्दल सगळी माहिती देण्याचा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे. IBS म्हणजे काय हे समजलंच असेल. तरी तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबाबरोबर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठल्या विषयांवरती माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. असाच छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.